आई भवानीचा गजर म्हणजे कोरोना लाईफलाईन मेडिकल इक्विपमेंट प्रकरणात आता नोटीस बजावण्यात आलेली आहे. बीएमसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीनं नोटीस बजावली आहे. सोमवारपासून ईडीच्या चौकशीला सुरुवात होणार आहे. कोरोना उपचार आणि क्वारंटाईन सेंटर घोटाळ्याची चौकशी आता सुरू होणार आहे. झी 24 तासची ही सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. तर आता मुंबई महानगरपालिकेतील कोरोना काळातील व्यवहारांसंदर्भात उच्चपदस्थ बीएमसी अधिकाऱ्याला ईडीची नोटीस आल्याची सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती झी 24 तासच्या हाती लागलेली आहे. आणि यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सोमवारपासूनच या ईडीच्या चौकशीला सुरुवात होणार आहे. तर या संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडून. झी 24 तासला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळामध्ये ज्या स्वरूपाचं टेंडरिंग झालं, काही विशिष्ट कंपन्यांना टेंडरिंग दिलं गेलं, त्यामध्ये लाईफ लाईन इक्विपमेंट खरेदी केले गेले, या पूर्ण खरेदीची चौकशी ही ईडीच्या पातळीवर सुरू झालेली आहे. आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने आज महापालिकेच्या अत्यंत उच्चपदस्थ अशा अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याची माहिती ही आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून या चौकशीला सुरुवात होणार आहे आणि अधिकाऱ्यांची चौकशी ही सोमवारपासून सुरू होईल. सोमवारी बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी ईडीच्या कार्यालयात पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा सवाल जवाब हा ईडीच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळेल. सीएजीनेही याची चौकशी करण्यासाठी म्हणून पत्र हे महापालिकेला दिलेलं होतं, मात्र महापालिकेनं कॅगला आपण याची उत्तरं देऊ शकत नाही, नियमात उत्तरं बसत नाहीत, कारण अति आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतले गेलेले निर्णय असं उत्तर देऊन हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता ईडीच्या माध्यमातून याची चौकशी सुरू झालेली आहे. आणि याच संदर्भात मनसेची प्रतिक्रिया समोर येते. घरात बसलेल्यांनी कोरोना काळात बरोबर घोटाळा केला. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधलाय. मनपा प्रमुख म्हणून इक्बाल सिंह चहल जबाबदार आहेत. कोरोना भ्रष्टाचारावरून मनसेनं आयुक्तांवरही आरोप केलाय. किती लपवलं तरी हा भ्रष्टाचार बाहेर निघाला पाहिजे, सगळ्यांचा हिशोब झाला पाहिजे. कोरोनाच्या नावाखाली घरात बसलेल्यांनी भ्रष्टाचार मात्र बाहेर पडून बरोबर केला आणि बाकी वेळा घरात बसून राहील. महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून यात सगळ्याला जर जबाबदार कोण असेल तर ते इक्बाल चहल आहे. ते शेवट महानगरपालिकेचे प्रमुख आहेत. कुठले अधिकारी त्यांच्या आदेशाशिवाय तर काम करत नाही, त्यामुळे प्रमुख म्हणून त्यांना जबाबदार धरलं पाहिजे ही आमची भूमिका आहे.